निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात. सर्वच राजकीय पक्षांचा प्रचाराचा जोर. निवडणुकीत रालोआचा विजय निश्चित, मात्र विरोधक ईव्हीएमवर खापर फोडणार. उत्तर प्रदेशातल्या सभेत अमित शहा यांचा टोला. विरोधकांकडूनही जोरदार प्रचार सुरू. पंतप्रधानांनी उद्योगपतींना दिलेला पैसा देशाबाहेर गेला असा आरोप करत काँग्रेस गरीब भारतीयांना श्रीमंत करेल. राहुल गांधी यांनी दिली ग्वाही. विधानसभा निवडणुकांचं लक्ष ठेवून आतापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, अजित पवार यांचे निर्देश. विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी मनसेनं अभिजित पानसे यांची उमेदवारी केली जाहीर. भाजपाचे निरंजन डावखरे विद्यमान आमदार. राज्य 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर. राज्यभरात 95.81% विद्यार्थी उत्तीर्ण. दर सालाप्रमाणे यंदाही मुदींची बाजी. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांसह 3 जणांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी. आणि इस्रायल आणि हमासमध्ये पुन्हा उफाळला संघर्ष. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 35 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू.